हो जायचं आहे खरं चार इकडे की अरे वर्ड ठीक आहे अर्ध्या तासात 15-20 मिनिटात मी निघताना सांगतो 10 मिनिटं आधी तुम्ही जाऊन लॅबला कोरोना रुग्णासोबत चर्चा ही माझ्या स्वतःच्या स्तरावरनं केली जाते. मी दररोज साधारणतः 5 ते 10 कोरोना रुग्णांशी मोबाईलद्वारे संवाद साधतो, ज्यातून त्यांना कशा प्रकारची सेवा मिळते, डॉक्टर येतात किंवा नाही, डॉक्टरकडनं तपासणी होते किंवा नाही, जेवणाची काही क्वालिटी आहे, स्वच्छतागृहाची स्वच्छता आहे आणि बाकी काही सुविधा, याच्याबाबत त्यांच्याशी समक्ष संवाद साधल्यामुळं फीडबॅक डायरेक्ट मिळतो. जर कुठं सुधारणेला वाव असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कारवाई करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर यंत्रणेला एक प्रकारे मेसेज जातो की डायरेक्ट आयुक्तांकडनं तो संवाद साधला जात असल्यामुळं थोडा एक वचक यंत्रणेवरती राहतो. कुणी काही दुर्लक्ष करत असेल तर त्यांनाही एक मेसेज तो जातो. आणि तिसरी बाब म्हणजे तो रुग्णासाठी सुद्धा एक समाधानाची बाब असते की आपल्यासाठी कुणी चौकशी करतंय. हा एक आजार असा आहे की एरवी आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही आजारामध्ये तो व्यक्ती कुटुंबियाच्या सोबत असेल तर त्याला एक सायकोलॉजिकल सपोर्ट असतो. हा आजाराचा स्वरूप असा आहे की तो कुटुंबियाच्या जवळही जाऊ शकत नाही आणि त्याला आयसोलेट व्हावं लागतं. आणि ज्यावेळी आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची सगळ्यात जास्त गरज आहे त्यावेळी आपण बाजूला जातो आणि त्यामुळे सायकोलॉजिकली दॅट इज अ बिग स्ट्रगल. तर या पार्श्वभूमीवरती आपली कुणीतरी काळजी घेते हा एक मेसेज त्याला जो जातो हा एक सायकोलॉजिकल रिलीफ देणारा असतो. त्यामुळे ह्या उपक्रमाचा चांगला फायदा होताना आम्हाला दिसतो.